नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नितीन पाटील आज आपण आपल्या या जी डी सी यूट्यूब चॅनलवर एक नवीन विषय घेऊन येत आहोत विद्यार्थ्याच्या मागणीनुसार त्या विषयाचं जे नाव आहे तर ते आहे संसाधन विकास आणि मानवी हक्क खरं तर हा विषय दोन हजार बारापासून आयोगानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा असते तर त्याच्यामध्ये तिसरा जो पेपर आहे तर तो, तो पेपर या ठिकाणी आपल्याला अंतर्भूत केलेला माहिती आहे तर याच्या या विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठी एक भीती आहे आणि तत्पूर्वी या विषयाच्या संदर्भातली एक दोन मिनटात मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो खरं तर हा जो विषय आहे तर आयोगाने अभ्यासक्रमाला का ठेवला हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला कळाला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार बाराच्या आधी हा विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये राज्यसभेमध्ये होता का तर होता तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार बाराच्या पूर्वी ज्या काही मुख्य परीक्षा झाल्या तर त्याच्यामध्ये एक छोटासा घटक म्हणून हा विषय अंतर्भूत होता परंतु दोन हजार बाराच्या नंतर पूर्ण देशामध्ये आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन जे आहे ज्याला आपण एम पी सी म्हणून ओळखतो तर या आयोगामार्फत पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी राज्यामध्ये हा विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे तुम्ही या ठिकाणी फळ्यावर जर पाहत असाल तर तुम्हाला इथे दिसतं आहे की संसाधन विकास हा एक पोर्शन आहे आणि मानवी हक्क हे दुसरं एक पोर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये तुम्ही उपघटक जर पाहिलेत तर मानव संसाधन विकासामध्ये पाच उपघटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मानवी हक्कामध्ये साधारणतः सात उपघटक पाहायला मिळत आहेत खरं तर आपण याच्याकडे या विषयाकडे पाहत असताना एक गोष्ट आपली क्लिअर व्हायला पाहिजे की हा विषय अभ्यासक्रमाला ठेवण्यामागचा एक उद्देश जो आहे तर आपले जे काही एम पी एस सीमधून उत्तीर्ण होणारी विद्यार्थी मित्र आहेत तर ते ज्या वेळेला पास होऊन तिथे जातात तर त्यांना त्या संबंधित डिपार्टमेंटचं जे नॉलेज आहे ते ते नॉलेज तिथे जाण्याच्या पूर्वीच असणं अपेक्षित आहे म्हणून आयोगानं हा विषय अभ्यासक्रमाला ठेवलेला आपल्याला दिसतो कारण तुम्ही इथे जर पाहिले तर या ठिकाणी या प्रत्येक घटकाचं एक सेपरेट डिपार्टमेंटच अस्तित्वात आपल्याकडे आहे आणि एक सेपरेट मिनिस्ट्रीच आपल्याकडे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते तर तत्पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला या ठिकाणी या अभ्यास म्हणजे या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक दुसरा जो मुद्दा महत्त्वाचा आपल्याला घ्यायचा आहे तर तो असा की या विषयाची तयारी करत असताना आपल्याकडे कशा पद्धतीनं करायला पाहिजे असा एक मोठा प्रश्न निर्माण होत असतो आपल्याकडे तर सगळ्यात आधी खूप लोकं अशी सांगतात किंवा मग आमच्यासारखी शिक्षक लोकंसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी सांगतात की प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं लागतं किंवा अभ्यासक्रमाचं विश्लेषण करावं लागतं परंतु विश्लेषण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना त्याची उत्तरं कुठं सापडतच नाहीत मग विश्लेषण करायचं म्हणजे काय तर फक्त मुख्य घटकांचं विश्लेषण करा करणं अपेक्षित आहे का किंवा मग उपघटकांचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे का तर या दोन हजार बारापासून तर दोन हजार अठरापर्यंत जे काही प्रश्न आपल्याला आयोगानं विचारलेले आहेत तर ते मागील प्रमाणे पुढे चालू या तत्वावर आयोग काम करताना आपल्याला दिसते मागील प्रमाणं पुढे चालू या तत्वावर कारण आयोगानं आत्तापर्यंत बारापासून अठरापर्यंत आथर जे काही संबंधित घटकावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न त्यांनी त्या घटकाला दिलेल्या वेटेजच्या पलीकडं कधीही ते गेलेले नाहीत एखाद दोन प्रश्न मागे पुढे झालेले दिसतात परंतु त्याच्यामध्ये फार काही अशी मोठी तफावत आपल्याला जाणवत नाही तो एक मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे या विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी आपण जे या ठिकाणी पाहणार आहोत तर ते अभ्यासक्रम त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कारण अभ्यासक्रम हे एवढा महत्त्वाचा भाग आहे कारण आपल्याला कशासाठी तर आयोगाला अपेक्षित काय आहे आपल्याकडून सगळ्यात आधी ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्याला अभ्यासक्रम डोक्यामध्ये क्लिअर असतो किंवा काय आहे हे क्लिअर असतं तर त्यावेळेला येणाऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये खरंच तिथून त्या घटकांमधून त्या अभ्यासक्रमांमधून प्रश्न येत आहेत का ही गोष्ट आपल्याला क्लिअर व्हायला लागते आणि मग म्हणून अभ्यासक्रम हे त्याच्यासोबतच तुलनात्मक दृष्ट्या प्रश्नपत्रिकांचाही मागच्या सात वर्षांमध्ये जे काही झालेले प्रश्नपत्रिका असतील तर त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे तर तत्पूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टी सुरू करत असताना या मुख्य पेपरमध्ये जे काही तिसरा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन घटक पाहायला मिळतात मुख्य घटक तर त्याच्यामध्ये मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क खरं तर आता मानव हे संसाधन आहे आताच हे एक मोठी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला बारकाईनं जर विचार करायचा झालं तर त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानव संसदन संसाधन संपत्ती वगैरे असे मुद्दे पाहायला मिळतात मग मानव संसाधन संपत्तीमध्ये आपल्याला गुणात्मक मानव संसाधन संपत्ती आणि संख्यात्मक मानवसंसाधन संपत्ती वगैरे हो हे असे त्याच्यामध्ये त्याचे पार्ट करता येतील परंतु आपल्याला या ठिकाणी जे अपेक्षित असलेले आयोगाला अपेक्षित असलेले जे काही घटक आहेत तर त्यांनी या ठिकाणी हे मेन्शन करून दिलेले आहे तर या ठिकाणी बारा ते अठराच्या दरम्यान जे काही प्रश्नपत्रिका आपल्याला विचारलेल्या आहेत प्रश्न विचारलेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अठरामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं वेटेज पाहणार आहोत की मी जे सुरुवातीला तुम्हाला बोललो की मागीलप्रमाणे पुढे चालू तर याच्यामध्ये हे जे वेटेज आपण या ठिकाणी पाहतोय तर हे वेटेज आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये कायम पाहायला मिळते खरं तर एच आर डीचा विचार आपण जर केला तर आत्तापर्यंतच्या सात वर्षामध्ये सरासरीचा विचार जर आपण केला तर आपल्याला साठ प्रश्न जे आहेत तर हे ये तुम्हाला एच आर डीवर विचारलेले पाहायला मिळतील या ठिकाणी स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला काही गोष्टी अभ्यासक्रमाच्या आणि प्रश्नपत्रिकेचा विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील एक तुम्ही त्याच्यावर एक नजर मारू शकता कारण याचा जे वेटे वेटेज आहे ते व्हेटेज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे कशासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी आपल्या डोक्यामध्ये असतं की कुठलं तरी एखादं पुस्तक घ्यायचं आणि पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत एकदम असं वाचून काढायचं तर ही जे पद्धत आहे हे मला वाटतं की अतिशय चुकीची पद्धत आहे तर मग चांगली आणि योग्य पद्धत कोणती तर त्याच्यावर आपण बोलणार आहोत की इथे हे कळालं पाहिजे की कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचं हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालं की मग आपल्याला संबंधित विषयामध्ये काय वाचायचं आहे हे गोष्ट आपल्याला लक्षात येतं तर मानव संसाधन विकासामध्ये आपल्या जेकडे आपल्याकडे जे, आप जे काही या तिसऱ्या पेपरला दीडशे गुण विचारले जातात तर या दीडशे गुणांपैकी आपल्याला साठ गुण आत्तापर्यंतच्या परीक्षांमध्ये सरासरी पद्धतीमध्ये विचारलेले आहेत तर ही गोष्ट आपली क्लिअर झाली पाहिजे आणि मानवी हक्क या घटकामध्ये आपल्याला आत्तापर्यंत नव्वद प्रश्नाचं जे काही वेटेज आहे तर ते वेटेज आपल्याला पाहायला मिळते आता या दोन घटकाचा जा विचार जर आपण केला प्रामुख्यानं तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज हे मानवी हक्कावर पाहायला मिळतं आणि सरासरी विद्यार्थी अभ्यास करत असताना या विषयाकडे लक्ष देत असताना फक्त एच आर डी एच आर डी मानव संसाधन विकास मानव संसाधन विकास फक्त या एकाच घटकावर लक्ष केंद्रित करतात आणि मानवी हक्क हा जो घटक आहे याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतंय परंतु इथे दुर्लक्ष करून चालणार नाही हे गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे कारण यालाही तेवढंच महत्त्व आहे कारण याच्यामध्ये हे दोन अशा पद्धतीचे सब टॉपिक दिलेले आहेत आणि त्याच्यात पुन्हा उपघटक आपल्याला जे बाकीचे दिलेले आहेत ते पण आपल्याला त्या पद्धतीमध्ये पाहावे लागतील तर सगळ्यात आधी आपण या दोन घटकांपैकी पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये मानव संसाधन विकासाच्या संदर्भामध्ये तर मग मानव आणि मानव असलेलं संसाधन आणि त्याच्यामध्ये त्याचा होणारा विकास कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी आयोगाला अपेक्षित असलेले जे घटक आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मानव संसाधन विकासला या टायटलखाले या मुद्द्याखाली आपल्याला काही अभ्यासक्रम दिलेला आहे ते तुम्ही स्क्रीनवर अभ्यासक्रम पाहू शकता तर दोन हजार अठरामध्ये या घटकावर अकरा प्रश्न विचारलेली आहेत अकरा प्रश्न आणि सरासरी बारा ते अठराच्या दरम्यानचा जर आपण विचार केला तर ही जी रेंज आहे प्रश्न विचारण्याची तर ती ठरलेली आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन प्रश्न आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतील परंतु अकरा प्रश्न या घटकावर पहिल्याच घटकावर विचारलेले आहेत मग आता या ठिकाणी मानव संसाधन विकासामध्ये अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये विचारतात काय आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मानवाच्या संदर्भामध्ये जे काही संसाधन म्हणून त्याचा उपभोग घेत असतो आपण जसं की आता संख्यात्मक संसाधन मानवाचा जर विचार केला तर पॉप्युलेशन त्याच्यामध्ये खूप जास्त येतं पण गुणात्मक विकास करत असताना आपल्याला संबंधित मानवाचा विकास करण्यासाठी जे काही उपघटक आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये आप दिलेले आहेत आणि ते उपघटक आपल्याला अधिक क्लिअर असणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यावर फोकस Uh, करता येईल त्या पद्धतीमध्ये तर अकरा प्रश्न आपल्याला मानव संसाधन विकास या घटकावर विचारलेले आहेत त्याचमध्ये आपल्याला जे काही दुसरा घटक या ठिकाणी पाहायला मिळतो तो शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न विचारलीत तर गेल्या वर्षी सगळ्यात जास्त प्रश्न या ठिकाणी शिक्षण या मुद्द्यावर आपल्याला विचारलेले दिसतात तर दोन हजार बारा ते सतरापर्यंत या शिक्षण या घटकावर एवढी प्रश्न नव्हती विचारलेली तर सोळामध्ये इथं सगळ्यात जास्त वेटेज दिलेलं पाहायला मिळते खरं तर मग आता या पाचही घटकावर हे जे काही साठ प्रश्न आत्तापर्यंत सरासरी विचारले गेलेली आहेत तर हे सरासरी जरी ही रेंज असेल तरी आयोग यापैकी कुठल्याही घटकावर कोणत्याही वर्षी त्याची रेंज ही कमी जास्त करू शकते हे गेल्या वर्षीच्या पॅटर्नमधून आपल्याला लक्षात येतं पण तरीसुद्धा ती रेंज साधारणतः दोन तीन प्रश्नापर्यंतच वाढू शकते हेही थोडंसं आपल्याला क्लिअर असलं तर ते बरं राहील आणि मागचं कारण असं सा सांगता येईल की गेल्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर शिक्षणाच्या संदर्भात उचलली गेलेली पावलं असतील मग शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात असेल किंवा आय आय टी आय आय टी आय आय एम कॉलेजेस जे आहेत तर त्याची फीज दोन हजार सोळापर्यंत जे काही पाच लाखापर्यंत होती ते दोन हजार सतरामध्ये डायरेक्ट पंचवीस लाखापर्यंत गेली आणि म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची पावलं उचलल्या गेल्यामुळं तो मुद्दा खूप जास्त चर्चेमध्ये आला आणि त्याच्यामुळं मला वाटतं की तिथे जास्त थोडा फोकस आयोगाने केलेला दिसतो आणि पुन्हा या घटकामध्ये तिसरा जे घटक आहे तर तो घटक व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आहे ज्याला आपण प्रोफेशनल एज्युकेशन असं म्हणतो खरं तर महाराष्ट्रामध्ये खास करून प्रोफेशनल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे अलीकडच्या काळामध्ये वाढताना दिसते पण संख्या अजूनही पाहिजे तेवढी पुरेशी नाही आहे आणि मग व्यावसायिक शिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला पर्टिक्युलर मुद्दा देऊन तिथे सांगितलं की बाबा त्याच्यावर आम्ही आठ प्रश्न तुम्हाला विचारू आणि ते गेल्या वर्षी विचारलेले आहेत आणि मग त्या आलेल्या प्रश्न नेमके कसे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्वी विचारले गेलेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते प्रश्नपत्रिका हाताळणं गरजेचं आहे त्याच्यामागचं चा कारण असं आहे की आपल्याकडे सगळ्यात आधी आपल्याला पहिली गोष्ट एक क्लिअर झाली पाहिजे की आपला अभ्यासक्रम काय आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते काय विचारतात तर या प्रश्नाची उत्तरं आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे ह्या दोन प्रश्नाची उत्तरं एकदा आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झाली की आपल्याला काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळते आणि आपण काम करायला लागतो तर त्याच्यामुळं आपल्याला काय आहे हे कुठून कळणार आहे तर अभ्यासक्रमामधून आणि प्रश्न काय विचारतात हे कुठून करणार आहे तर आपल्याला प्रश्न पत्रिकांमधून कळणार आहे आणि आपल्याला काय करायचं हे कधी कळणार आहे ज्या वेळेला आपण संबंधित प्रश्नपत्रिका हाताळू आणि संबंधित उपघटकांमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते वाचल्याच्या नंतर आपल्या आप ही गोष्टी क्लिअर होतील की जेणेकरून आपल्याला एखादा कुठलंही ऑथेंटिक संदर्भ पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये वाचत असतानाच क्लिअर व्हायला लागेल की असा असा प्रश्न या या घटकावर याच्यापूर्वी विचारलेला आहे आणि याच्यावर भविष्यामध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे हा ही जी उतरंड आहे अभ्यासाची थोड़े से अपले तर ती उतरंड मला वाटतं थोडंसे आपल्या डोक्यामध्ये आपण फिट करून घ्यायला हरकत नाही तर याच्यानंतरचा चार नंबरचा जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी उपघटक जो दिलेला आहे तर तो आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या भारतामध्ये पाहायला मिळतात आणि सुद्धा राईट टू हेल्थ नावाची कन्सेप्ट राबवून पूर्ण जगभरामध्ये राईट टू हेल्थ नावाच्या गोष्टीखाली पूर्ण त्या ठिकाणी अवेअरनेस करण्याचा जो प्रयत्न आहे तो तो प्रयत्न केला जातो आणि आरोग्यावर सुद्धा नऊ प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तर या ठिकाणी पाच नंबरचा ग्रामीण विकास ज्याला आपण रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतो तर त्याच्यावरही सात प्रश्न आयोगानं विचारलेली आहेत ह्याचं पूर्ण तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलात तर एक साधारणतः सदुसष्ट आपलं सॉरी सत्तावन्नच्या जवळपास जातं म्हणजे सरासरी साठ प्रश्नांच्या घरामध्ये ते जाते तर मग आता या ठिकाणी ह्या घटकांचा अभ्यास करत असताना मुलांना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तर ते संदर्भ नेमकी काय वापरावीत तर ह्या संदर्भातली फारच मोठी अडचण आपल्याकडे पाहायला मिळते खरं तर आता महाराष्ट्रामध्ये खूप चांगली ऑथेंटिक पुस्तकं पाहायला मिळतात परंतु तुम्ही कुठलंही पुस्तक जर घेतलात तर तुम्हाला एच आर डीमध्ये साठपैकी जास्तीत जास्त कितीही काही जरी जोर मारला तरी तुम्हाला जास्तीत जास्त तीस प्लस प्रश्न त्या पुस्तकांमधून कुठलेही कवर होतील मग आता उरलेले जे काही तीस प्रश्न असतील तर ते कुठून आपल्याला कवर होतील हा एक प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर या प्रश्नांवर जर फोकस केलं तर उरलेले तीन प्रश्न तुम्हाला कवर करता येतील पण त्याच्यासाठी ते कुठून केले पाहिजेत हा एक मोठा प्रश्न आहे ते कसे केले पाहिजेत हा एक मोठा प्रश्न आहे जर समजा तुम्ही नीट अभ्यास करत असताना अभ्यासक्रम जर तुमच्या डोक्यामध्ये पाठ असेल तुम्हाला अभ्यासक्रम जर क्लिअर असेल तर मी तुम्हाला असं म्हणेल की हा जो तीन नंबरचा पेपर आहे हा शंभर टक्के करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे चालू घडामोडीसोबत या प्रत्येक घटकाची आपल्याला नाळ जोडाव म्हणजे जोडूनच अभ्यास करणं अपेक्षित आहे तुम्ही जर समजा कुठलंही एखादं पुस्तक घेऊन जर अपेक्षित म्हणजे स्वत अपेक्षा जर ठेवत असाल की दीडशे पैकी तुम्हाला एकशे दहा प्लस मार्क मिळावीत तर ते शक्य नाही आहे कारण ते कुठल्याही पुस्तकांमधून तुम्हाला कवर होण्याची शक्यताच नाही आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की हा विषय शंभर टक्के करंट ओरिएंटेड आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला मानव संसाधन विकास या मुद्द्याशी रिलेटेड असलेल्या मागच्या दीड वर्षामध्ये जे काही राष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर आणि आपलं आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर म्हणा प्रादेशिक पातळीवर म्हणा जे काही घटना घडलेल्या आहेत त्याची नाळ तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी आहेत पूर्ण तीनही पातळीवर ते तुम्हाला त्याची नाळ जोडावी लागेल या सगळ्याच घटकांसोबत तर याच्यासाठी ऑथेंटिक रेफरन्सेस ज्या आहेत तुम्हाला जर पाहायचे असतील तर आरोग्याच्या संदर्भामध्ये ग्रामीण विकासाच्या संदर्भाचा जर विचार केला तर तुम्ही मार्च महिन्याचं जे काही योजना नावाचं जे काही केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र शासनाचं जे काही मॅगझिन आहे हे जर वापरलं तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल आणि याचबरोबर तुम्हाला केंद्र सरकारतर्फे इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये जे काही प्रकाशित होणारं जे काही कुरुक्षेत्र आहे कुरुक्षेत्र नावाचं जे काही मॅगझिन आहे तर याच्यातूनही तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात कारण तुम्ही जर योजना आणि कुरुक्षेत्र त्याचबरोबर महाराष्ट्र शासन पब्लिश करत असलेलं लोकराज्य जे आहे तर या तीनही ऑथेंटिक संदर्भांमध्ये तुम्हाला या एच आर डीच्या उपघटकांचे जशास तसे मॅगझिन्सच उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात आणि आपण काय करतो की कुठल्या तरी एखाद्या संदर्भ पुस्तकावर डिपेंड असतो आणि आपल्याला रेडिमेड गोष्टींवर अवलंबून राहण्याची फार जास्त सवय असल्यामुळं आपण स्वतः या गोष्टीवर पाहिजे तेवढं वर वर्कआउट करत नसल्यामुळं आपल्याला ती अडचण निर्माण होते आणि तुम्ही जर समजा या मागच्या साधारणतः एका वर्षापासून आता जर यावर्षीची दोन हजार एकोणीसची जी होणारी परीक्षा आहे तर ती जुलैमध्ये आहे तर साधारणतः गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून तर तुमच्या यावर्षीच्या जून महिन्याच्या पर्यंत म्हणजे दीड वर्षाची जी काही ही तीनही मॅगझिन्स आहेत तुम्ही जर एकत्र करून जर पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या घटकांसाठी असलेली जे काही स्पेशल इश्यूज जे आहेत तर ते पाहायला मिळतात आणि त्याचा खूप जास्त फायदा होताना अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतोय कारण हे तीनही मॅगझिन सरकार पब्लिश करत असतं आणि त्याच्यामध्ये सरकारी आकडेवारी आहे सरकारी स्कीम वगैरे दिलेल्या असतात त्याच्यामुळं त्या गोष्टी आपल्याला सहज तिथून उपलब्ध होतात ज्या की आपल्याला बाकीच्या कुठल्याही संदर्भ पुस्तकांमध्ये त्याचबरोबर कुठल्याही चालू घडामोडीच्या पुस्तकांमध्ये चा वगैरे पाहिजे तेवढ्या डेप्थमध्ये ते मिळत नाहीत म्हणून आपल्याला ते तिथं स्वतः त्याच्यावर वर्कआउट करणं अपेक्षित आहे तर आता या ठिकाणी या एच आर डीचा विचार जर केलात जर आपण अभ्यास सुरू करत असताना याचं पूर्ण वेटेज आपल्या डोळ्यापुढे असताना सगळ्यात जास्त जे घटक विचारलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत तर ते पहिल्या दोन याच्यावर मग इथे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर या दोनच घटकावर तुम्हाला सत्तावीस प्रश्न विचारलेले आहेत तर अभ्यास करत असताना अपेक्षित असा आहे की एच आर डीचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला हे गोष्ट क्लिअर झाली तर सगळ्यात आधी तुम्ही हे दोनच घटक आधी क्लिअर करणं अपेक्षित आहे कारण का तर त्याच्यावर वेटेज जास्त आहे तिथं आउटपुट जास्त मिळणार आहे आपल्याला आणि बाकीचं तर आपण करणारच आहोत पण बाकीचं जे काही या ठिकाणी आपण करूया तर ते आपल्यासाठी तिथे जे काही आपल्याला मार्क मिळणार आहेत तर ते बोनस असणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला या दोनही घटकांमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेले घटक सगळ्यात आधी आपण करून घेणं अपेक्षित आहे आता याच्यानंतर जो आपल्याला या ठिकाणी एक पॉईंट दोन नावाचा जो मुद्दा दिलेला आहे तर तो आहे मानवी हक्क नावाचा मग मा या मानवी हक्कामध्ये आपण जर पाहिलं विश्लेषण जर अभ्यासक्रमाचं जर केलं तर या ठिकाणी यू डी एच आर आहे विकास आहे कल्याण आहे लोकांचे पुनर्वसन आहे संघटना आहे ग्राहक संरक्षण आहे मूल्य व नीती तत्वे असे सात घटक आपल्याला मानवी हक्कामध्ये पाहायला मिळतात मग आता याच्यामध्ये आत्तापर्यंत जर दोन हजार बारा जार जार ते अठराचा जर विचार केला तर सरासरी नव्वद प्रश्न हे फिक्स आलेलीच आहेत फिक्स आलेली आहेत तुम्हाला स्क्रीनवर सगळ्या गोष्टी तुम्हाला वेटेजमध्ये ते पाहायला मिळतील तुम्ही ते पाहू शकता परंतु इथे सगळ्यात आधी आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मानवी हक्कामध्ये मा युडीएचआर एवढा शब्दप्रयोग जरी केला असेल तरी त्याच्या उपघटकामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही गोष्टी त्यांनी अशा डेप्थमध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहेत जसं की यू डी एच आरमध्ये जर विचार केलात तर सरासरी प्रत्येक वर्षी यू डी एच आरवर कमीत कमी एक प्रश्न जास्तीत जास्त दोन प्रश्न हे फिक्स ठरलेली आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन जे उपघटक आपल्याला पाहायला मिळतो की इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स जी आहेत जसं की गेल्या वर्षी दोन हजार अठरामध्ये आपल्याला अमेरिकन कन्व्हेन्शन आहे आफ्रिकन कन्व्हेन्शन आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला नागरी व राजकीय जे काही कन्व्हेन्शन आपला आंतरराष्ट्रीय करार जो आहे त्याच्यावरही प्रश्न आलेले आहेत तर हे सगळे सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे मग याच्यामध्ये अजून उपघटकांमध्ये आपल्याला अर्भक मृत्यू दर आहे बालमृत्यू दर आहे त्याच्यावर प्रश्न आहे लोकसंख्येवर आपल्याला रिलेट करणारे जे मुद्दे असतील तर ते इथेही प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवर आणि इथंही प्रश्न विचारले जातात ते काही तुम्हाला वेगळं वेगळं करण्याची गरज नाही ते एक जरी एका ठिकाणीतून केला तरी तो मुद्दा तुम्हाला क्लिअर होऊ शकतो परंतु या ठिकाणी जर तुम्ही बारकाईनं जर पाहिलं तर यूडिच मध्ये जे काही सात प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार अठरामध्ये तर त्याच्यामध्ये तीन प्रश्न हे फंडामेंटल राईट्सवर विचारलेले आहेत जसं की कलम सतरा विचारलेली आहे आणि तुम्ही युडीएचआरची चार कलम विचारलेली आहे जगण्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये अशा बेसिक आणि महत्त्वाच्याच कलम जे आहेत ज्याला आपण की वर्ड्स म्हणूया तेच विचारलेली आहेत खरं तर आता युडीएचआरचा विचार जर आपण केला तर यू डी एच आरमध्ये तीसच कलमा दिलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये साठ अधिकारांचा सा अंतर्भाव आपल्याला पाहायला मिळतो साठ अधिकारांचा परंतु आत्तापर्यंतचं जर आपण ट्रेंड जर आयोगाचा पाहिला तर आयोग अजूनही त्याच्या पाहिजे तेवढा तळापर्यंत गेलेलं नाही अजूनही सात वर्षामध्ये फक्त त्याच्या कीवर्डवरच फोकस केलेलं आपल्याला दिसतं त्याच्यामुळं तुम्ही त्या तीस कलमा जरी तिथं लक्षात ठेवल्या तरी दोन प्रश्न ते एक प्रश्न शंभर टक्के आपल्याला तिथं विचारला जाऊ शकतो म्हणजे हा एक आपला ॲप्रोच ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो म्हणजे आपण अभ्यास करत असताना म्हणतो की माझा ॲप्रोच डेव्हलप झाला नाही माझा दृष्टिकोनच डेव्हलप झाला नाही म्हणजे अप्रोच डेव्हलप होणं म्हणजे काय कुठल्या मेडिकलवर गेलं एक गोळी घेतली आणि अप्रोच डेव्हलप झाला हा असा प्रकारलाही आहे याच्यावर आपल्याला स्वतःला प्रत्येकाला काम करणं अपेक्षित आहे आणि ते काळाच्या ओघामध्ये पाच सहा महिन्याच्या नंतर आपल्याला एम पी सीचा दृष्टिकोन डेव्हलप व्हायला लागतो जर आपण या पद्धतीनं त्याच्यावर काम केलं तर आणि याच्यानंतर आपल्याला जो विकास नावाचा जो मुद्दा देईल ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो आपण तर तिथं मित्रांनो तुम्ही लक्ष द्या इथे तुम्हाला चौतीस प्रश्न विचारलेले आहेत वर्षी आणि ही रेंज आयोगानं कायम ठेवलेली आहे एक दोन मा 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 प्रश्न मागे पुढे सोडले तर कायम ठेवलेली आहे विकासाच्या नावाखाली जे काही उपघटक आपल्याला पाहायला मिळतात डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यामध्ये बालकांचा विकास आहे महिलांचा विकास आहे युवकांचा विकास आहे आदिवास्यांचा विकास आहे आणि वंचित वर्ग म्हणून जे काही आपण ग्रहित धरलेले आहेत किंवा आपण जे मानतो त्याच्यामध्ये तर त्यांच्याही संदर्भामध्ये जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे तर ती पद्धत आपल्याला पाहायला मिळते मग विकासाच्या संदर्भामध्ये या पाच घटकांवर मिळून चौतीस प्रश्न आहेत ही गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे हे पाच घटक एकत्र जर केली तर चौतीस प्रश्न आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे उपघटक केलेत तर त्याच्यात पर्टिक्युलर सगळ्यात जास्त फोकस कुठे आहे बालकांच्या संदर्भात जर तुम्ही पाहिलं तर सरासरी सहा प्रश्न आहेत गेल्या वर्षी या घटकावर विकासाच्या सगळ्यात जास्त प्रश्न हे महिलांसंबंधी विचारलेले आहेत दहा प्रश्न आणि युवकांच्या संदर्भामध्ये पाच प्रश्न पुन्हा आदिवाशांच्या संदर्भात पाच प्रश्न सामाजिकदृष्ट्या वंचित वर्ग जो आहे तर त्यांच्यावर आठ प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात मग या विकासाच्या संदर्भामध्ये मग बालकांशी रिलेटेड जे काही आपल्याकडे लॉज असतील पॉलिसीज असतील आता विकासाच्या संदर्भामध्ये विचार जर केला तर या पाचही घटकांच्या संदर्भातला आयोगानं दिलेला अभ्यासक्रम हा कायम आहे कायम म्हणजे जे अभ्यासक्रम पहिल्या घटकात तोच अभ्यासक्रम हा खालच्या पाचही घटकांमध्ये जशास तसा पाहायला मिळतो फक्त बदल एवढाच होतो की त्या उपघटकाशी रिलेट करणारेच मुद्दे अपेक्षित आहेत मग त्या ठिकाणी बालकांचा विकास असेल बालकांशी रिलेटेड असणारी राष्ट्रीय पातळीवरची धोरणं असतील कायदे असतील काही स्कीम असतील तर ह्या तीन गोष्टींवर सगळ्यात जास्त फोकस जे जा आहे तर ते आयोगानं आपल्याला केलेलं दिसतं ज्या वेळेला आपण त्या प्रश्नपत्रिका हाताळत असतो तर मग तोच पॅटर्न आयोगानं कायम ठेवत पाच मुद्द्यांपर्यंत घेऊन गेले जसं की महिलांसंबंधी धोरणं असतील गेल्या वर्षी जे काही आपण पॅटर्निटी ॲक्ट पाहतो त्या मॅटर्निटी ॲक्ट पण आला त्याच्यानंतर पॅटर्निटी ॲक्ट पण आला आहे का नाही आणि युवकांच्या संदर्भातलं युवा धोरण आहे मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर ते अपडेटमधून जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला जर समजा बालकांशी रिलेटेड सहा प्रश्न विचारले असतील तर त्याच्यातली हमखास तीन प्रश्न हे करंट रिलेटेड आहेत जे की तुम्हाला कुठल्याही संदर्भ पुस्तकांमध्ये पाहायला मिळणारच नाहीत ज्या विद्यार्थ्यांनी करंटची नाळ जोडून या विषयाचा अभ्यास केलेला आहे तो प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी एच आर डी मध्ये किंवा आर मध्ये किंवा आपला हा जो तिसरा पेपर आहे याच्यामध्ये शंभर प्लस आरामात जाऊ शकतो याच्यानंतर जो मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तीन नंबरचा मानवी हक्कांमध्ये तर तो आहे कल्याण तर कल्याणमध्ये वेलफेअरनेस ज्याला आपण म्हणतो की आपल्याला आपल्या देशातल्या लोकांचं कल्याण करायचं आहे आता जसं आपण इथं सांगितलं की या सगळ्यांची डेव्हलपमेंट करायची आहे आणि त्याच्यासाठीची पॉलिसी त्याच्यासाठीचं नियोजन आहे पण इथं कल्याण करायचं आहे सगळ्यांचं मग कल्याण करत असताना जे काही मुद्दे दिलेले आहेत जे काही घटक दिलेले आहेत ते फोकस करणं अपेक्षित वयो वयो आहे वयोवृद्धांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे युनोचा अहवाल आहे की दोन हजार अडतीसमध्ये जगामध्ये सर्वात जास्त वयोवृद्धांची संख्या भारतात असणार आहे आजच्या घडीला सर्वात जास्त युवक हा भारतांमध्ये आहे म्हणजे भारतांमध्ये आहेत पण हेच युवक पुढच्या वीस वर्षानंतर वयोवृद्ध होणार आहेत आणि युनोकडून आपल्या भारत सरकारला सांगणं आहे की तुमच्या देशाच्या वृद्धांची संख्या वाढत असल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम हा फार मोठा होणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षी केंद्र सरकारनं वयोवृद्धांच्या संदर्भातली जी धोरणं आहेत तर त्याच्यावर काम करायला सुरू केलेलं आहे कारण या ठिकाणी मानवी हक्काचा विचार करत असताना देशातला प्रत्येक माणूस हा सरकारची संपत्ती आहे मग ते बालकांपासून वृद्धांपर्यंतचे सगळेच घटक आलेत मग त्याच्यात सगळेच घटक आले तर त्या सगळ्या घटकांच्या मानवी हक्काची जबाबदारी सरकारवर असते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडून अपेक्षित आहेत आणि वयोवृद्धांच्या संदर्भावर जे काही प्रश्न विचारलेत त्यांच्या संदर्भातली पॉलिसीज असतील स्कीम असतील पेन्शन योजना असतील तर ह्या सगळ्या बेसिकच गोष्टी याच्यामध्ये विचारण्याची शक्यता जास्त असतं तेहीच आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे कल्याणमध्ये तुम्हाला कामगाराशी रिलेटेड असलेल्या काही गोष्टी विचारल्या जातात आता कामगार म्हटल्यानंतर कामगारांचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा कामगारांशी रिलेटेड आठ प्रश्न आहेत मग आता आपल्याकडे तर कामगारांची फार मोठी समस्या पाहायला मिळते मग कामगारांचे काम जे काही काम करण्याची तास आहे मधली सुट्टी असेल किंवा मग गेल्या वर्षी आपण जे काही आता पाहतोय दोन महिन्यापूर्वीपासून बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण असेल मागच्या पंचेचाळीस वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी वाढलेली होती तेवढी बेरोजगारी मागच्या दोन तीन वर्षात वाढलेली आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळं वाढणारा जे काही कामगारावर होणारा परिणाम बेरोजगारीवर होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला अपडेटमध्ये राहणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर इथे या ठिकाणी विकलांग हा शब्द जरी प्रयोग केला असेल कारण हा अभ्यासक्रमामध्ये दोन हजार बाराला आलेला आहे परंतु दोन हजार चौदामध्ये या विकलांग शब्दाच्या ऐवजी केंद्र सरकारनं या ठिकाणी दिव्यांग हा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो आणि आत्ताच्या आपल्या परसेप्शनमध्ये याचा जर विचार करायचा झाला तर मग दिव्यांगाच्या संदर्भामध्ये जे काही पॉलिसीज असेल जसं की उदाहरणांमध्ये सांगायचं झालं तर गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं दिव्यांगांसाठी म्हणजेच अपंगांसाठी एक टक्का रिझर्वेशन हे आपल्या सरकारी नोकरींमध्ये वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर गेल्या वर्षीच्या पेपरला परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर ह्या सगळ्या अशा बेसिक गोष्टी आपल्याला संबंधित घटक आणि उपघटकाशी संबंधित माहीत असणं अपेक्षित आहे मग या ठिकाणी पुढचा जो चौथ्या नंबरचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तर मग लोकांचं पुनर्वसनाच्या संदर्भात आता पुनर्वसन हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक तर नैसर्गिक आपत्तीच्या आप वेळी लोकांचं पुनर्वसन करावं लागतं किंवा मग सरकारला एखाद्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तशा सिच्युएशनमध्ये लोकांचं पुनर्वसन करावं लागतं जसं की महाराष्ट्राचा खास करून विचार जर केला तर आपल्याकडे मावळमधल्या लोकांचं पुनर्वसन जे आहे तर त्याचा फारच मोठा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे मग तो मुद्दा असेल पातळीवरचा पुनर्वसनाचा मुद्दा असेल किंवा आपल्याकडे जे काही आता रोहिंग्याचा जो प्रश्न आला तर ते त्यांचा पुनर्वसनाचा जो मुद्दा असेल त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये पुनर्वसनाशी रिलेट करणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते त्या पद्धतीनं करणं अपेक्षित आहे त्याच्यावर आपल्याला पाच प्रश्न विचारलेले आहेत सरासरी आणि त्याच्यानंतर मानवी हक्कांमध्ये संघटना नावाचा जो टॉपिक आहे तर त्या संघटना नावाच्या टॉपिकवर सत्तावीस प्रश्न आहेत म्हणजे मानवी हक्कावर सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला पाहायला मिळेल विकास म्हणजे डेव्हलपमेंट या घटकावर आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला संघटना या घटकावर पाहायला मिळेल मग संघटना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील राष्ट्रीय पातळीवरच्या असतील प्रादेशिक पातळीवरच्या असतील तर या तीनही पातळीवरच्या संघटना मानवी हक्काशी काम करणार ज्या ज्या काही सगळ्या संघटना असतील जसं की युनोपासून तर आपल्या जे काही जे बालहक्कांशी रिलेटेड असलेल्या ज्या काही आपल्याला काय म्हणू आपण त्याला चिल्ड्रेन्स राईट्सची जी काही संघटना असेल त्या सगळ्याच संघटना समजा आपल्याला या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे परंतु संघटनांमध्ये आपल्याला अजून एक मुद्दा अपेक्षित आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या सगळ्याच घटकांशी काम करत असताना काही आयोग काम करत असतात जसं की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे राज्य मानवी हक्क आयोग आहे महिला बालविकास आयोग आहे किंवा मग आपल्याला अल्पसंख्याक आयोग आहे किंवा हे सगळेच आयोग जे आहेत तर त्या आयोगावर सुद्धा शंभर टक्के एक एक एक, एक प्रश्न जो आहे तो तो फिक्स स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर त्याच्यामुळं या ठिकाणी संघटनावर सुद्धा आपल्याला फोकस असणं अपेक्षित आहे पुन्हा या ठिकाणी मानवी हक्कामध्ये सहा नंबरचा जो मुद्दा पाहायला मिळतो तो तर ग्राहक संरक्षणाच्या संदर्भात पाहायला मिळतो आता देशातला प्रत्येक नागरिकच ग्राहक आहे मुळामध्ये खरं जर पाहिलं आपण तर देशातला प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे कारण काही ना काहीतरी घेण्यासाठी आपण दुकानावर जातच असतो तर ग्राहकावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ती पाच प्रश्न आहेत याच्यातही तुम्ही जर याचं जर नीट विश्लेषण जर पाहिलं असेल प्रश्नांमध्ये तर याच्यावर ग्राहक संरक्षण अधिनियम आपल्याकडे जो आहे तर त्याच्यावर आत्तापर्यंत बारा ते अठराच्या दरम्यान फिक्स दोन प्रश्न त्या कायद्यावर विचारलेले आहेत आणि तीन प्रश्न जे आहेत ते त्या व्याख्याच्या संदर्भात असतील आणि दोन प्रश्न जे आहेत तर सध्यात करंट रिलेटेड काय ग्राहक संरक्षणाशी संबंधित काही इश्यूज आहेत का तर त्याच्यावर ते दोन प्रश्न विचारलेले आहेत आणि तो ट्रेंड आयोगानं फिक्स ठेवलेला आहे त्या ट्रेंडमध्ये काहीही बदल आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्याच्यामुळं ग्राहक संरक्षण अधिनियम पाहावाच लागेल ज्याच्यावर दोन प्रश्न शंभर टक्के येतात आणि एक प्रश्न जो आहे तो व्याख्येवर फिक्स असतो आणि दोन प्रश्न जे आहेत ते करंट रिलेटेड विचारतात म्हणजे विचारतात मग तिथून तो तो एरिया एकदा तुम्हाला लक्षात आला तर ते आपल्याला त्याच्यातून काय करायचं काय वाचायचं ह्या गोष्टी क्लिअर होतात त्याच्यानंतर सात नंबरचा जो आपल्याला उपघटक दिलेला आहे तर तो, तो मूल्य व नीती नीतितत्वे असा तो मुद्दा आहे तर हा जो घटक आहे तो इथिक्स म्हणून यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण अलीकडच्या काळामध्ये एम पी एस सीनं म्हणजे यू पी एस सीच्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आप एम पी एस सीनं कॉपी केलेल्या आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी परंतु पाहिजे तेवढं वेटेज मात्र आत्तापर्यंत मूल्य व नीतितत्वे या घटकाला आयोगानं दिलेलं नाही आहे सरासरी बारा ते अठराच्या दरम्यान आपल्याकडे मूल्य व नीतितत्वे या घटकावर एकच प्रश्न आत्तापर्यंत सरासरी पर इयर विचारलेला आहे मग या घटकावर तुम्ही अभ्यास केला काय नाही केला काय काही फरक पडत नाही परंतु हा घटक तुम्हाला नीट कळणं अपेक्षित आहे निदान तुम्हाला मुलाखतीच्या वेळेला थोडं बहुत याच्यावर म्हणजे प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण महाराष्ट्रामध्ये खास करून मूल्यवन नीती अभ्यास करत असताना त्याच्यात नेमकं येते काय ह्याच है, गोष्टी क्लिअर नाही आहेत एक उदाहरण या संदर्भामध्ये मी सांगतो तुम्हाला हार्दिक पांड्या क्रिकेटर जो आहे तर त्यांनी त्यांची स्वतःची मुलाखत देत असताना स्त्रीच्या संदर्भामध्ये काही एक जे वक्तव्य केलेलं होतं तर ते, ते वक्तव्य जे आहे तर ते वक्तव्य या ठिकाणी मूल्य व नीतितत्त्व या घटकामध्ये येतं की आ, देशातल्या प्रत्येक नागरिकाची मोरॅलिटी कशी असायला पाहिजे कोणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण मोरली कितपत स्वतःला चौकटीमध्ये बांधून घेणं अपेक्षित आहे तर तो एक मुद्दा तिथे उदाहरण म्हणून सांगितलं की तिथे कुठली गोष्ट येतं तर त्याच्यामुळं हे हा जो भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत तर हे आपल्याला या विषयाचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं अपेक्षित आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अभ्यास सुरुवात करणं म्हणजे हे चुकीचं आहे असं मला वाटतं परंतु इथे सगळ्यात आधी या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला अपेक्षित आहे की अभ्यासक्रम पुन्हा एक दोन मिनटामध्ये तुम्हाला मी रिव्हिजन देतो की अभ्यासक्रम काय आहे प्रश्न काय विचारतात हे कळाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि दोन हजार अठरामध्ये या पाच घटकावर आणि या सात घटकावर नेमके प्रश्न कोणत्या कोणत्या पद्धतीचे आलेत त्याच्यावर एक मी तुम्हाला नजर टाकून सांगतो ते प्रश्न आपण स्वतः त्या ठिकाणी काढलेले आहेत निश्चितच एक तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल की नेमकं तुम्हाला कशावर फोकस करायचं हे गोष्ट क्लिअर होईल तर मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी पहिला जो घटक आपण पाहत आहोत एच आर डीचा तर एच आर डीमध्ये आपल्याकडे जे काही पहिला घटक पाहायला मिळतोय संसाधन विकास तर या मानव संसाधन विकासामध्ये आपल्याला एकूण जे काही विचारलेली प्रश्न आहेत तर ती अकरा प्रश्न आहेत तर या अकरा प्रश्नांपैकी नेमकं आयोगानं कशावर फोकस केलेलं आहे हे एकदा आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झालं म्हणजे आपल्याला एखादा संदर्भ पुस्तकं वाचत असताना काय वाचलं पाहिजे हे क्लिअर होईल त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न जे आहे तर ते लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट विचारलेलं आहे दोन हजार दोन हजारचं जे काही लोकसंख्या धोरण आहे त्याच्या बेसवर जे काय आपण दोन हजार एकमध्ये मध्ये जे काही जनगणना केली खूप जुनी गोष्ट आहे एकोणीस वर्षाखालची गोष्ट आहे पण धोरण आहे आता दोन हजार अकराचं धोरण विचारणं अपेक्षित होतं पण त्यांनी विचारलं दोन हजारचं पण तिथं काही एक्सक्यूज नाही ते आपल्याला माहीत असणं अपेक्षितच आहे मग दुसरा जो प्रश्न आहे तर मानव संसाधन विकासाचं महत्त्व विचारलेलं आहे आता हे महत्त्व जे आहे तर हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आता या ठिकाणी या विषयामध्ये विचारली जाणारी प्रश्न हे तीन पद्धतीची आहेत पहिली प्रश्न जे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये विचारली जाणारी जी जा प्रश्न असतील तर ते कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले जातात दुसरा जो प्रश्न याच्यावर फॉर्मॅटमध्ये विचारला जातो तर तो विचारला जातो आकडेवारीवर ज्याला आपण फॅक्च्युअल म्हणतो डेटाबेस जो आहे तर तो प्रश्न विचारला जातो आणि तीन नंबरचा जो प्रश्न आहे तर ते लॉजिकल बेसवर प्रश्न त्याचे विचारले hmm. जातात तर या तीनही मुद्द्यांवर आपल्याला जर काम करता आलं तर आपल्याला याच्यामध्ये स्कोअर करता येतो आणि आपण सहज दीडशेपैकी एकशे दहापर्यंत कसं जाता येईल हे तुम्हाला मी तुम्हाला बोर्डवर दाखवेन की कसं जाता येईल तत्पूर्वी आपण याचं म्हणजे काय काय विचारलं त्या प्रश्नाची एक झलक बघूया एच आर डीचं महत्त्व नंतर मानव संसाधन मंत्रालयाचा उद्देश विचारला आता तुम्ही मानव संसाधन मंत्रालयाचा उद्देश जर पाहिला तर मार्केटमधल्या कुठल्याच पुस्तकांमध्ये मानव संसाधन मंत्रालयाचा उद्देश तुम्हाला मिळणार नाही तर याच्यासाठी तुम्हाला सरळ सरळ गुगल करावं लागेल सरळ सरळ एच आर डी मिनिस्ट्री पहावी लागेल या एच आर डी मिनिस्ट्रीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले त्या एच आर डी मिनिस्ट्रीवर जाऊन तुम्हाला त्याचे डिटेल्स स्वतः होऊन तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करणं गरजेचं आहे कारण ते कुठल्याही पुस्तकांमध्ये वगैरे तुम्हाला दिलेले नसतात किंवा देऊ शकत नाहीत कारण त्यांनाही मर्यादा आलेल्या असतात आता एच डी आयचा जो आधार आहे निकष आहे ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतो तर त्याच्यावर एक प्रश्न आहे खूप साधा प्रश्न आहे खूप वेळा तो प्रश्न रिपीट झालेला आहे निकष विचारलेली आहेत त्याची एच डी आयच्या संदर्भामध्ये ज्याचा समावेश ज्याच्या उपघटकामध्ये जे आपल्याला मानव संसाधन विकास आहे त्याच्यामध्ये केलेला दिसतो जागतिक लोकसंख्येमध्ये भारत कितवा आहे असा प्रश्न गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये विचारलाय पुन्हा एच आर डीचं उद्दिष्ट विचारलंय आता बघा मानव संसाधन विकासाचं पहिल्यांदा विचारलं त्याने उद्देश दुसऱ्यांदा विचारलंय उद्दिष्ट मग उद्देश काय आहे हे कळालं पाहिजे पुन्हा उद्दिष्ट काय आता तुम्ही म्हणाल की मानव संसाधन मंत्रालयाचा उद्देश विचारला मंत्रालयाचा आणि एचआरडीचं उद्दिष्ट विचारलं म्हणजे काय तर मानव संसाधन विकासाचं उद्दिष्ट काय तर सरळ सरळ मानवाचा विकास झाला पाहिजे हेच उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जेवढे काही उद्दिष्ट आहेत तर ते, ते उद्दिष्ट आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे कारण तो मल्टिपल ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न जे म्हणतो तशा पद्धतीचा प्रश्न तिथं विचारलेला आहे आणि पुन्हा राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या संदर्भातली उपाय दिलेली आहेत म्हणजे काय काय उपाय आहेत कारण आता आपल्याकडे अपेक्षित आप असं होतं युनोला की भारत जे आहे तर चीनला पुढच्या पंधरा वर्षामध्ये मागे टाकेल पण आत्ताची परिस्थिती अशी पाहिली आत्ताची रिॲलिटी जर पाहिली तर पुढच्या तीन वर्षातच आपण चीनला मागे पाडू शकतो मग हे एवढ्या वेगानं वाढलेली लोकसंख्या आणि त्याच्यावर मग उपाय आहे जे काय राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भातले उपाय जे दिलेले आहेत त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे आणि पुन्हा मानव संसाधन विकासाचं महत्त्व विचारलेलं आहे आणि कैरो परिषद विचारलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची कैरो परिषद आता ज्या काही सगळ्या परिषदा वगैरे असतात तर हे आपल्याला स्वतः शोधून त्या ठिकाणी स्वतःच्या नोट्स तयार करणं अपेक्षित आहे तर हे एच आर डीच्या पहिल्या घटकावर एवढे विचारलेली सगळी प्रश्न त्याच्यानंतर आपल्याला शिक्षण या घटकावर काही प्रश्न विचारलेले आहेत दुरस्त शिक्षण ज्याला आपण ई अध्ययन असं जे म्हणतो तर त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे जसं की दुरस्त शिक्षण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आता बरीचशी विद्यार्थी मित्र जे आहेत वाय सी एममध्ये डिग्री घेतात आणि एम पी सीचा अभ्यास करायला लागतात ला ला म्हणजे आपले इग्नो असेल आपलं वाय सी एम असेल ह्या सगळ्या अशा खूप साऱ्या संस्था देशामध्ये काम करत असतात तर त्या संदर्भातली जे एक प्रश्न जो आहे ते गेल्या वर्षी विचारलेला आहे शिक्षण आयोगावर प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सहासष्टचा जो काही शिक्षण अहवाल आहे आता आपण एवढ्या पाठीमागे जाऊन पाहत नाही खरंच आता गेल्या वर्षी दोन हजार अठरामध्ये आपलं शहाऐंशीचं जे धोरण आहे टेन प्लस टू प्लस थ्री हे जे काही शिक्षण धोरण आपण शहाऐंशीचं आत्ता जे काही आपल्याकडे आहे तर त्या शिक्षण धोरणामध्ये बदल करण्याच्या संदर्भातलं नवीन धोरण जे आहे तर गेल्या वर्षी त्या ठिकाणी काम सुरू झाले केंद्र सरकारनं तर मग आता हे शिक्षण धोरण आलं म्हटलं तर आपल्याला सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतचे सगळे शिक्षण धोरणं माहीत असणं अपेक्षित आहे कारण आयोग त्याच्यावर कुठेही प्रश्न विचारू शकतो कोठारी आयोगावर एक प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये पहिली शिक्षण प्रशिक्षक शाळा कुठं जग पश्चिम बंगालमध्ये वगैरे हा प्रश्न रिपीट झालेला आहे शाळा सारथी पोर्टल पोर्टलवर एक अलीकडच्या काळामध्ये काही फिक्स प्रश्न दोन ते तीन प्रश्न आपल्याला अलीकडच्या काळामध्ये विचारल्याचा एक ट्रेंड जो आहे तो फिक्स पाहायला मिळतो आपल्याला मग त्याच्यामध्ये सारथी पोर्टल जे आहे शिक्षणाशी संबंधित ouais, तर ते विचारलेलं आहे आर्टिकल एकवीस विचारलेलं आहे शिक्षणामध्ये ते आपल्याला पार्ट आहे खूप साऱ्या परीक्षांना आर्टिकल एकवीस ए विचारलेलं आहे ते रिपीट झालेला प्रश्न आहे शिक्षण हमीपत्रावर प्रश्न आहे शिक्षण हमीपत्र जे आहे राष्ट्रीय साक्षरता अभियानावर प्रश्न आहे तर मग अलीकडच्या काळामध्ये याच्यावर प्रश्न असाही येऊ शकतो की जसं की म्हणजे आमच्या काळामध्ये हम जे काही गाणं वगैरे होतं ते गाणं मग कोणी केलं वगैरे असेही प्रश्न येऊ शकतात ते गाणं कोणी गायलं हे अशा पद्धतीचे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये येण्याची पॉसिबिलिटीज नाकारता येत नाही तर मग याच्यानंतर आपल्याला उडचा खलिता इंग्रजाच्या काळामध्ये जे काही उडचा खलिता आहे शिक्षणाशी संबंधित तर त्या उडच्या खलितावर प्रश्न आहे सेनाची जी काही व्याख्या आहे भूमिका जी आहे जिकडे आपल्याला नालंदा इन्स्टिट्यूट जे आपण म्हणतो तर त्यांचं त्यांना म्हणजे जबाबदारी दिली होती नंतरच्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये त्यांनी ती जबाबदारी नको म्हणून पदभार मुक्त झालेत स्वतः तर अमर्त्य अमर्त्यशनवर प्रश्न विचारलेला आहे शिक्षणाशी संबंधित एकोणीसशे शहाऐंशीचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातली जी मूल्य आहेत मूल्य तर ती मु त्याच्यावर प्रश्न आलेला आहे युग्नोवर प्रश्न आलेला आहे एन एस एसवर प्रश्न आलेला आहे कारण एन एस एस जे आहे तर आपल्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये संबंधित विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठीचे जे काही वेगवेगळे प्रोग्राम राबवते त्या संदर्भातला एक प्रश्न आहे एन एस एसच्या संदर्भामध्ये पुन्हा आपल्याला अस्मिता योजनेशी रिलेटेड एक प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण प्रमाणन परिषद याच्यावर प्रश्न आहे शिक्षणाचं महत्त्व विचारलेलं आहे तर एवढे सगळे सोळा प्रश्न जे आहेत तर ते याच्यावर विचारलेले आहेत आणि पुन्हा आपल्याला याच्यावर एक पुढचा जो मुद्दा दिलेला आहे व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये याच्यावर नेमकं काय विचारलं तर त्याच्यावर एक अल्बर्ट वूड अहवाल जो आहे तर व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातला एकोणीसशे छत्तीसच्या सदस्तीसच्या दरम्यानचा त्याच्यावर प्रश्न आहे शिक्षण गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम जो आहे तर, अभ्या, तर तो कार्यक्रम व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातला त्याच्यावर प्रश्न आहे नंतर ट्विटरचा वापर जो आहे ट्विटर ट्विटरचा वापर आपण व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भात कसा करू शकतो त्याच्यावर प्रश्न आहे योग्य व्यवसाय व अभ्यास अभ्यासक्रम कारण आपल्याकडे जे खास करून महाराष्ट्राचा अभ्यासक्रम जो आहे तर तो थोडासा वेगळ्या स्वरूपाचा पाहायला मिळतो कारण आपण जे अभ्यासक्रम शिकतो तर त्याचा फायदा आपल्याला ज्या वेळेला आपलं शिक्षण पूर्ण होतं आणि ज्या वेळेला आपण एखादा व्यावसायिक दृष्टीनं त्याचा विचार करतो त्याचा पायधीश तेवढा त्याचा आपल्याला उपयोग होत नाही म्हणून अलीकडच्या काळामध्ये गे मागच्या वर्षी जे काही केंद्र सरकार याच्यामध्ये जे बदल करू इच्छित आहे तर त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित असलेले घटक अंतर्भूत करण्याचा जास्तीत जास्त विचार त्या संदर्भात करत असताना दिसतंय स्वयं नावाचं जे काही पोर्टल आहे ते स्वयं नावाचं पोर्टल जे की रिलेट करतं आपल्याला व्यावसायिक शिक्षण या मुद्द्याशी तिथं प्रश्न आहे आणि टी व्ही ई टी प्रणाली जे रिलेटेड करता आपल्याला या ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भात त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे शिक्षणातील जागतिकीकरणच्या संदर्भातला एक मुद्दा आहे त्याच्यावर परीक्षेला गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला कारण शिक्षका शिक्षणामध्ये जागतिकीकरण हे खूप जास्त चालू आहे अलीकडच्या काळामध्ये कारण सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेणं फार अवघड होतं मी जे तुम्हाला तत्पूर्वी थोड्या वेळापूर्वी जे एक मुद्दा सांगितला होता की गेल्या वर्षी आय आय टी आय एममध्ये जे काही पाच लाख फीज असलेल्या कॉलेजेसमध्ये गेल्या वर्षी पंचवीस लाख फीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मग सर्वसामान्य लोकांना तशा पद्धतीचं व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही आहे तर तो, तो एक मोठा प्रॉब्लेम म्हणता येईल आपल्याला त्याच्यानंतर आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही नऊ प्रश्न विचारलेत अन्न प्रक्रिया मंत्रालयावर जे काही बजेट आहे तर ते बजेट दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये जे काही बजेट आहे तर त्या बजेटवर किती रक्कम केंद्र सरकारनं दिली होती तर त्याच्यावर प्रश्न आहे तर हा जो प्रश्न आहे आपल्याला आपल्याला याच्यामधून कव्हर होतो कशामधून तर आपलं जे इंडिया इयरबुक असतं जे आपण सगळ्याच परीक्षांसाठी वापरतो तर इंडिय इयरबुकमध्ये आपल्याला या विषयाशी रिलेट करणारे जे काही सगळे घटक असतील तर ते सगळे घटक तुम्ही असे राईट करून नोंदवून त्याच्यावर फोकस करू शकता कारण त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न इंडिया इयरबुकमधून आपल्याला आकडेवारीवर ज्या विचारलेले आहेत ते तिथून शंभर टक्के झालेले दिसतात त्याच्यानंतर आलमाटा परिषद एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची जी आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये अठ्ठ्याहत्तरची आलमाटा परिषद त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे स्वीडन आंतरराष्ट्रीय विकास संस्था त्याचबरोबर डब्ल्यू एच ची जी काही अठ्ठेचाळीसची स्थापना आहे आता डब्ल्यू एच ओ न आरोग्याची काय व्याख्या केली याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे आता हे कुठल्याही संदर्भ पुस्तकामध्ये डब्ल्यू एच ची आरोग्याची व्याख्या पाहायला मिळत नाही म्हणजे डायरेक्ट तुम्ही डब्ल्यू एच ओच्या वेबसाईटवर जर जाऊन पाहिले तर तिथे ते पाहायला मिळते परंतु आपण तेवढे कष्ट घेत नाही प्रत्येक गोष्टीशी रिलेट करत असताना इंटरनेटचा योग्य वापर करायला जर जमलं तर एच आर डीमध्ये तुम्ही दीडशेपैकी एकशे दहा प्लस शंभर टक्के जाऊ शकता फक्त इंटरनेटचा वापर तुम्हाला नीट करता आला पाहिजे स्वीडन त्याच्यानंतर सेवाभावी संस्था ज्या आहेत तर त्याच्यामध्ये भारतीय रेड क्रॉस संघटना आहे आता हे भारतीय रेड क्रॉस संघटनेवर गेल्या वर्षी प्रश्न आला आता अजून यावर्षी आपल्याला म्हणतो की आपण जे काही मागे आपल्याकडे जे काही पुलवामा अटॅक झाला त्याच्यामध्ये अभिनंदनचं जे काही प्रत्यार्पण झालं तर ते, ते प्रत्यार्पण ज्या वेळेला झालं तर त्यावेळेला जे काही जिनेवा परिषद आहे तर ती जिनेवा परिषद चर्चेमध्ये आली मग हे जे जिनेवा परिषद जिनेवा परिषद ज्या वेळेला घेतली का कर, जिनेवा करार ज्याला म्हणतो आपण जिनेवा कन्व्हेन्शन ज्याला म्हणतो की ज्या जिनेवा कन्व्हेन्शनमुळं देशामध्ये ज्या ज्या देशांमध्ये दोन देशांमध्ये युद्ध झालेलं असेल तर त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा एखादा सिव्हिल सिव्हिलियन असेल नागरिक असेल तर युद्धाच्या काळात किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादा सिव्हिलियन दुसऱ्या देशाच्या देशाच्या बाउड्रीच्या पलीकडे जात असेल तर तशा वेळेला आपल्याला त्या जिनेवा जे काही कन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये काही प्रोविजन दिलेले आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा तशा सिच्युएशनमध्ये एखादा सैनिक दुसऱ्या देशाच्या एंट्रीमध्ये जात असतील तर तशा सिच्युएशनमध्ये त्या जिनेवा कन्व्हेन्शननं त्या, त्या सैनिकाला त्या नागरिकाला संरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्या कन्व्हेन्शनच्या कलम बारानुसार त्या ठिकाणी तिथं सांगितलेलं आहे की बाबा त्या त्या संबंधित सैनिकाला त्या सिव्हिलियनला तुम्ही एक माणूस म्हणून ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून तुम्ही ते त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे मला गेल्या वर्षी जे प्रश्न विचारलेला रेडक्रॉसच्या संदर्भामध्ये मग रेड रेडक्रॉस ही जी संघटना स्थापन केलेली आहे तर त्या संस्थापकांनीच या ठिकाणी जिनेवा कन्व्हेन्शन स्थापन करण्यामागे किंवा जिनेवा कन्व्हेन्शन करण्यामागे त्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे मग आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे की ते संस्थापक कोण आहेत ते संस्थापक जे आहेत तर त्यांनी जिनेवा कन्व्हेन्शन करण्यामध्ये भूमिका का आहे का कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रोटोकॉल दिलेले आहेत आणि काही करार आहेत ते ते तर ते करार आणि प्रोटोकॉल जे आहे तर ते मिळून पूर्ण जिनेवा कन्व्हेन्शन होतं आणि त्याच्यामुळं अभिनंदन पुन्हा भारतामध्ये परत आलेत तर मग आता यावर्षी जर प्रश्न विचारायचा झाला त्यांना तर तिथं शंभर टक्के प्रश्न फिरवतात जे की तुम्हाला कुठल्याही संदर्भात पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाहीत मग त्याच्यावर जो मुलगा अपडेटमध्ये राहून त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून स्वतःच्या नोट्स तयार करेल त्याला तो प्रश्न शंभर टक्के सुटेल आणि तो बाकीच्यांपेक्षा पुढे राहील तर त्या हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला अशा पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे भारतसेवक समाज जो आहे तर त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे पुन्हा हिंदू कृष्ण कुष्ठ निवारण संघ याच्यावर प्रश्न आहे पुन्हा मौ मौखिक पोलिओ कार्यक्रम तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराचा आहे राबवला गेला जो आहे तर त्याच्यावर कार्यक्रम आले आलेला म्हणजे ते कार्यक्रमावर जो काही प्रश्न आहे तर तो, तो प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो मौखिक पोलिओ कार्यक्रम तर ते कधी सुरू झाला वगैरे प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला तत्पूर्वी सांगितलं होतं की डब्ल्यू एच ओची आरोग्याची व्याख्या विचारली त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे महात्मा फुले ज्योति महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तर याच्यावर प्रश्न आलेला आहे खरं तर हे जे काही पूर्वीची योजना होती तर त्याचंच नाव बदलून त्याचा कार्यकाल संपल्यामुळं संबंधित आत्ताच्या सरकारनं त्याचं नाव बदलून ही योजना पुन्हा रिन्यू केली आणि त्याच्यामध्ये तेवीसशे पन्नास कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते आणि म्हणून त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे आणि ऐंशी टक्के रोग हे दूषित पाण्यापासून होतात तर ते त्याच्यावर एक प्रश्न आरोग्याच्या संदर्भात विचारलेला आपल्याला दिसतो आणि पुन्हा विकासाच्या संदर्भामध्ये मानव संसाधन विकासामध्ये ग्रामीण विकासाच्या संदर्भातला जो घटक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही या ठिकाणी सात प्रश्न आहेत तर ते सात प्रश्न कुठे कुठे विचारलेत तर शेतीवृद्धी जी आहे तर त्याच्यावरची जी डी पीचा संबंध जे विचारलेला आहे की शेतीचा जी डी पीचा वृद्धी दर वगैरे विचारलेला आहे म्हणजे फॅक्च्युअल आहे अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह हा प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात विचारला आहे की त्याच्यामध्ये ही योजना राबवत असताना मुंडेगाव जे आहे नाशिकमध्ये आणि कांबळगाव जे आहे पालघरमध्ये तर हे दोन जे काही जिल्ह्यांमधले गावं आहेत तर त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह ही योजना महाराष्ट्र सरकारनं राबवलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे शेतकरी आणि नाबार्ड या दोघांमधला संबंध माहीत असणं अपेक्षित आहे कारण नाभार्ढी शेतकऱ्यांना कर्ज वगैरे देते म्हणून तिथं आणि पंचायतराज जे काही राजमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामीण विकास करण्यासाठी राजमध्ये जे काही आपल्याला महत्त्वाची भूमिका आहे तर ती भूमिका पाहता येतं म्हणून त्याच्यावरही परीक्षेला प्रश्न आहे देशातील पहिले स्मार्ट डिजिटल विलेज जे काही हरिसाल म्हणून विचारलेलं आहे तर त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे आता मी का हसलो असेल कदाचित तुम्हाला लक्षात येईल त्याचं काही विश्लेषण देण्याची गरज नाही तर स्वच्छता मोहीम जी आहे आपल्याकडे अलीकडे स्वच्छ स्वच्छ पुणे माझं शहर पुणे वगैरे ह्या आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला तर हे एवढी सगळी प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये या फॉर्मॅटमध्ये विचारलेले आहेत निश्चितच तुम्हाला हे सांगण्यामागचा सा माझा मूळ उद्देश असा आहे की काय येते हे आधी डोक्यात क्लिअर झालं म्हणजे काय वाचायचं हे क्लिअर झाले की तुमचा अभ्यासाचा मार्ग मोकळा होतो त्याच्यानंतर आपल्याकडे जो दोन नंबरचा एक पॉईंट दोन नंबरचा जो घटक आहे मानवी हक्कांशी संबंधित तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात आधी यू डी एच आरमध्ये आपल्याला जो उपघटक दिलेला आहे त्या उपघटकामध्ये जे काही सात प्रश्न विचारलेली दिसतात तर त्याच्यामध्ये नेमके काय काय विचारलेत तर त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट जे आहे आपला कलम वीस विचारलेला आहे नंतर मानवी हक्काचा दृष्टिकोन विचारलेला आहे आपल्याकडे मानवी हक्काचा पाश्चिमात्य दृष्टिकोन काय आहे तो विचारलेला आहे नंतर आपल्याला जागतिक मानवी हक्क चा जो जे काही जाहीरनामा आहे तर त्याची कलम चार विचारलेली आहे मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे मी थोड्या वेळापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की यू डी एच आरवर शंभर टक्के दोन प्रश्न फिक्स आहेत तर त्याच्यामध्ये कलम चार विचारलेली आहे नंतर कन्व्हेन्शन आहे ना नागरी व राजकीय कन्व्हेन्शन त्याच्यावर प्रश्न आला आर्थिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक जे कन्व्हेन्शन आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला हे दोन कन्व्हेन्शन जे आहेत तर त्याच्यामध्ये ते विचारलेले आहेत त्याच्यामध्ये इंटरनॅशनल बिल ऑफ राईट्स नावाचा एक जो घटक आपल्याला पाहायला मिळतो एखाद्या वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंटरनॅशनल बिल ऑफ राईट्समध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जे काही आपलं यू डी एच आर आहे ते येते एक नंबरला दुसऱ्यांदा जे आहे तर नागरी व राजकीय हक्कांचा जागतिक जाहीरनामा तो येतो म्हणजे करार आहे तो आणि नंतर आपल्याला सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जो करार आहे तर ह्या तीन गोष्टी मिळून इंटरनॅशनल राईट्स ऑफ जे काही कन्व्हेन्शन आहे तर ते त्याच्यामध्ये होतं तर एखाद्या वेळेला परीक्षेला तसा प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यानंतर मानवी हक्कासंबंधीचा करार जो आहे तो युरोपियन करार विचारलेला आहे एकोणीसशे पन्नासचा अमेरिकन करार विचारलेला आहे एकोणीसशे नव्वदचा आफ्रिकन सनद विचारलेली आहे मानवी हक्काशी आणि पुन्हा आपल्याला आर्टिकल सतरा एक राईट टू राय म्हणजे डिग्निटी म्हणजे आपल्याला ज्याला म्हणतो आपण की आपल्याकडे याच कलमाच्या आधारावरनंतर आपल्याला अॅट्रॉसिटी ॲक्ट वगैरे तयार जो झाला आणि देशातल्या संबंध जे काही वंचित वर्ग सी रिलेटेड असलेला की स्वतःला प्रतिष्ठेनं जगण्यासाठीचा सा जो हक्क बहाल केलेला आहे घटनेनं मग राईट टू राईट विथ डिग्निटी जो म्हणतो आपण त्याला तर त्या संदर्भातला प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे सतरा कलम विचारलेले आहे त्याच्यानंतरचा प्रश्न कोणत्या राष्ट्राने म्हणजे काही फंडामेंटल राईट्स आहे घटनेमध्ये स्थान दिलेलं आहे असा एक साधा प्रश्न आहे आता आपण मूलभूत हक्क मूलभूत हक्क आपल्या सगळ्या मुलांना पाहते पण त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या राष्ट्रांनी मूलभूत हक्कांना घटनेमध्ये स्थान दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये भारत आहे फ्रान्स आहे आणि नंतर कॅनडा आहे आणि इंडोनेशिया आहे हे चार पर्याय आपल्याला पाहायला आत्तापर्यंत अशा पद्धतीचा प्रश्न आयोगानं कधीही विचारला नस नव्हता पण याच्या पलीकडं जाऊन हे एक जबरदस्त प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बालविकास पाहायला मिळतो विकासामध्ये जो उपघटक आहे बालविकासाच्या संदर्भात मनधैर्य योजना आपल्याला गेल्या वर्षी विचारली मनधैर्य योजना जी आहे तर हे दोन हजार चौदाची आहे तर मनधैर्य योजनेवर ज्या वेळेला मी मुंबईला असताना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडून काम करत असताना मनधैर्य योजना दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला लागू झाली तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रामध्ये जे काही ॲसिड हल्ले व्हायचे आहेत तर त्या ॲसिड हल्ल्यामध्ये ज्या काही मुलींचा चेहरा खराब व्हायचा तर त्यांना त्या ठिकाणी सरकारकडून पन्नास हजार रुपयाची जी काही मदत आहे ती मदत केली जायची आणि त्याच्यामुळं या मनधैर्य योजनेला आत्ताच्या सरकारने याला रिन्यू करून पुन्हा एकदा त्याला नवीन स्वरूप प्राप्त केलं आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये सरकारकडून मदत करण्याच्या संदर्भातली ती योजना आहे आता प्रश्न विचारला का चौदाची जरी योजना असेल तरी हे रिन्यू झाल्यामुळं प्रश्न तिथं आलेला आहे म्हणून अर्भक मृत्यू प्रमाण विचारलेलं दोन हजार अकराचं सगळ्यात जास्त कुठे आहे राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त अर्भक मृत्यू प्रमाण कुठे आहे असा प्रश्न विचारला तर ते एम पीमध्ये आहे तर हे आता हे कुठून प्रश्न आपल्याला कवर होतो तर आपल्याकडे नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे जे आहे तर हे आपल्याकडे मुंबईला देवनारमध्ये जी संस्था आहे त्या त्या संस्थेतर्फे हा सर्वे जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते जे की आपल्याला कुठल्याही पुस्तकांमध्ये वगैरे पाहायला मिळत नाहीत पुस्तकांमध्ये वगैरे फक्त दोन हजार सहाच्या दरम्यानपर्यंत दिलेले आहेत आत्तापर्यंत दोन हजार अठरा ते एकोणीसपर्यंत पाच अशा पद्धतीचे सर्वे आपल्याला पाहायला मिळतात तर तिथपर्यंत ते अपडेट असणं आपल्याला अप अपेक्षित आहे त्याच्यानंतर आता प्रश्न इथं अशा पद्धतीचा येऊ शकतो यावर्षी की आता गेल्या वर्षी प्रश्न विचारला की अर्भक मृत्यू प्रमाण देशात सर्वाधिक कुठे आहे तर यावर्षी प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये अर्भक मृत्यू प्रमाण सगळ्यात जास्त कुठं आहे तर हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे तर ते बीडमध्ये आहे सध्या तर डब्ल्यू एच ओची बालमजुरींची कारणांची यादी दिलेली की डब्ल्यू एच ओनं काय कारणं सांगितली की बालमजुरी वाढण्याच्या प्रमाणामध्ये मग आता आपण म्हणतो की बालमजुरीच्या संदर्भामध्ये आपल्याला नोबल मिळाला भारताला कोणाला मिळाला नोबल कमेंट बॅकमध्ये तुम्ही सांगू शकता तर त्यामध्ये तुम्ही हे जे काही बालमजुरींच्या कारणाची यादी जी आहे तर ती हूची विचारलेली आहे नंतर बालगुन्हेगारी सुधारणा संस्था जे काही आपल्याकडे आहेत तर त्या सुधारणा संस्थेवर प्रश्न आहे अंगणवाडी प्रशासकीय संरचना विचारलेली आहे अनाथ मुलांना समांतर आरक्षण जे मी तुम्हाला तत्पुरी सांगितलं होतं की अनाथ मुलांना जे काही पूर्ण एक समांतर आरक्षण जे आहे तर ते आरक्षण दिलेलं आहे पुन्हा महिलांच्या संदर्भामधला जो विकास आहे तर तो महिलांच्या संदर्भातला विकास आपल्याला इथं काय काय विचारलं ते पाहायला मिळेल तर या ठिकाणी योजना वर्ष विचारलेले जे की स्वाधार योजना जी आहे तर ते विचारली उज्ज्वला योजना विचारली कन्यादान योजना विचारली निर्वाह अनुदान योजना देवदासीच्या संदर्भामध्ये जे आहे तर ते विचारलेली आहे अर्भक मृत्यू दर घट जे विचारले दोन हजार सोळाची जे की चौतीस होता दोन हजार चौ अकराच्या जनगणनेनुसार ते चौवेचाळीस आहे तर लिंगगुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे नंतर भारतातली स्त्री चळवळ याच्यावर प्रश्न आहे त्र्याहत्तरवा त्र्याहत्तरावी जी काही घटनादुरुस्तीची भूमिका महिलांच्या संदर्भामध्ये आहे ती विचारलेली आहे आणि आशा ज्याला म्हणतो आपण तर ते पण विचारलेले माझी कन्या भाग्यश्रीचा उद्देश विचारलेला आहे या ठिकाणी पुन्हा आपल्याला युवक संदर्भामध्ये युवा वर्ष विचारलेले एक दोन प्रश्न आपल्याला फिक्स असतात एक तर तुम्हाला दशक विचारतात एक तुम्हाला वर्ष विचारतात एक तुम्हाला दिवस विचारतात हे तीन प्रश्न तुम्हाला खास करून मानवी हक्काच्या घटकावर हे हमखास पाहायला मिळतील त्याच्यामुळं आपल्याला संबंधित घटकाशी रिलेटेड तुम्हाला जसं की आता बालकांच्या संदर्भातला जर विचार केला तर वीस नोव्हेंबर हे आपल्याला जागतिक बालह बालहक्क दिन म्हणून आपण साजरा करतो कारण त्यावेळेला आपण बालकांच्या संदर्भातला आंतरराष्ट्रीय बालहक्कांचा जे काही करार आहे तर ते करार आपण स्वीकारलेला आहे म्हणून ते वीस तारीख जे आहे तर ते आपण आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करत असतो मग तर त्याच पद्धतीने युवा वर्ष पंच्याऐंशीचं विचारलं युवा धोरणं आपल्याला विचारलं आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम विचारलं कारण अलीकडच्या काळामध्ये युवकांचं स्वास्थ्य फार बिघडत आहे कारण त्याच्यामध्ये सध्याची जी काही युवकांवर वाढणारा मेंटल स्ट्रेस असेल बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळं राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम या कार्यक्रमावर प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीचा ग्रामीण युवकांसाठीचा स्वयंरोजगार कार्यक्रम विचारलेला आहे आणि श्रीमंत श्रीमती हंसा मेहता तर ह्या हंसा मेहतावर प्रश्न आले आलेला आहे बघा तर आता हंसा मेहताची महत्त्वाची भूमिका तुम्ही जर पाहिली तर यू डी एच आरमध्ये आपल्याकडे ज्या वेळेला अठ्ठेचाळीसमध्ये यू डी एच आरवर मसुद्याचं काम चालू होतं तर त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व ज्यांनी ज्यांनी केलं तर त्याच्यामध्ये हंसा मेहताची भूमिका फारच महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये जे काही यू डी एच आरमध्ये कलम एक आहे तर त्या एकमध्ये दिलेले शब्द बदलण्याचं काम हंसा मेहतानं केलेलं आपल्याला दिसते अजून आत्तापर्यंत आयोगानं त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला नाही जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये आदिवासीच्या विकासाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम याच्यावर प्रश्न आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद याच्यावरही प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असा प्रश्न विचारल्याच्यानंतर आपल्याला वाटते की सरळ सरळ हे अनुसूचित जातीशी रिलेटेड आहे असं असं आपल्याला वाटायला लागते पण प्रश्न विचारला आदिवासीशी रिलेटेड कारण संबंध त्याचा तिकडेच असल्यामुळं प्रश्न तिथं विचारलेला आहे कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून तो प्रश्न विचारला वन हक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर मेंढालेखा आपल्याला माहीत आहे देवाजी तोपा माहितच पाहिजे आदिवाशाचा म्हणजे आदिवाशांचा अभ्यास करत असताना आपल्याला मेंढालेखाचं जे काही देवाजी तोपा नावाचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी हा कायदा सरकारला करणं भाग पाडलं आणि तिथल्या आदिवाशांचं जीवनस्तर उच उंचावण्यासाठी त्यांची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे त्याच्यामुळं त्याच्यावर प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे नंतर आर्टिकल दोनशे चौवेचाळीस दोन घटनेचं जे आहे तर ते आदिवास भाषांची रिलेटेड जे काही अनुसूचित जमाती क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मेघालम मेघालय जे आहे आपण पाहतो तर हे तिथे विचारलेलं आपल्याला दिसते त्याच्यामुळं घटनात्मक तरतुदीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रिलेट करणाऱ्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे वंचित वर्गाशी रिलेटेड काय काय प्रश्न विचारली त्याच्यावर एक नजर मारूया आपण तर महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे भूमिसुधारी उपाय जे काही प्रश्न आहे त्याच्यावर आलेला आहे नई उडान उस्ताद जे आहे तर त्याच्यावर प्रश्न आहे सामाजिकरणाची माध्यमे नंतर हरिजन सेवक संघ एकोणीसशे बत्तीसचा नंतर मागासवर्गीय समस्या विचारलेल्या आहेत जागतिकरणाचा प्रभाव पुनर्वसनाची उद् उदाहरणं दिलेली आहेत त्या ठिकाणी तेही प्रश्न आहे नंतर वयोवृद्धाच्या संदर्भामध्ये हेल्थ हेल्थ एज इंटरनॅशनल नावाची जी संस्था आहे त्याच्यावर परीक्षेला आहे प्रश्न विचारला आहे वृद्धांच्या काय काय समस्या आहेत मल्टिपल म्हणजे बहुपर्यायी प्रश्न तिथं आहे दोन हजार अकराला साठ वर्ष असणारी जी काही वृद्ध आहेत तर ते देशामध्ये दे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठ दशांश सहा टक्के आपल्याकडे तेवढी लोकसंख्या होती तो प्रश्न आलेला आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण कायदा जो आहे एक मार्च काईदा चा दोन हजार नऊचा तो कायदा आहे परंतु अलीकडच्या दोन वर्षापूर्वी त्या कायद्याला रिन्यू करून त्याच्यात नवीन तरतुदी अंतर्भूत केलेल्या आहे की संबंधित मुलांनी मुलांनी स्वतःच्या पालकांचं पालनपोषण केलं पाहिजे तसं न केल्यास सरकार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल त्याच्यामुळं ते मुद्दा इथं विचारलेला आहे मोहनलाल सक्षेना समिती जी आहे व वयोवृद्धांच्या संदर्भामध्ये तर सामाजिक शिक्षण योजना जे काही आ, शिक वृद्धांना शिक्षण देण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका होती तो प्रश्न आहे नंतर ग्रँट इन एड राज्य सरकारच्या संदर्भात केंद्रीय समाजकल्याण मंडळ सी डी पी ओला याच्यावर एक प्रश्न आलेला होता तर इथंही तो प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो वयोवृद्ध लोकाच्या संदर्भामधला एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या दिसतात कामगाराच्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी जो मुद्दा दिलेला आहे कल्याणमध्ये वेलफेअरनेसमध्ये तर बाल व किशोर वही वहीन कामगार कायदा जो आहे अधिनियम दोन हजार सोळाचा जे की आता नवीन आहे नव्या स्वरूपामध्ये जे बदल झालेले आहेत तर तिथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आहे। राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान आता राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान कामगाराशी रिलेटेड का करतं कारण आपल्याला दोन हजार पंधरामध्ये जे काही पंधरा जुलै दोन हजार पंधराला जागतिक कौशल्य दिन जे म्हणून आपण साजरा करतो तर युनोनं हे सुरुवातीला जे स्कीम स्किल इंडिया जे आपल्याकडे आलेली आहे तर ते युनोच्या मार्गदर्शन तत्वामुळंच आलेली आहे आणि मग अलीकडे आपण स्किल इंडिया स्किल इंडिया जे म्हणतो की या तत्वाखाली पूर्ण देशातल्या नागरिकांना त्यांची स्किल डेव्हलप होण्याकरिता काही आपण म्हणजे सुधारणा केल्या पाहिजे काही योजना आपण राबवल्या पाहिजे गेल्या वर्षीच्या तुम्ही जर दोन हजार सतराचा राज्यसेवेचा जर रिझल्ट पाहिला असेल तर त्या सतराच्या रिझल्टमध्ये तुम्हाला एक नवीन पोस्ट आयोगानं क्रिएट केलेली पाहायला मिळेल त्याला स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर नावाची एक नवीन पोस्ट आपल्याकडे दोन हजार सतराच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामागचं कारण असं होतं की अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे जे काही शिक्षण पद्धतीमध्ये जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक भरून काढण्यासाठी आणि युनोच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने संबंधित घटक राज्याला तिथे स्किलवर काम करण्यासाठी डायरेक्ट अधिकाऱ्याचीच पोस्टिंग आता आपल्याला पाहायला मिळते म्हणून तिथं जे काही याचा संबंध असा आपल्याला लावता आला पाहिजे की म्हणजे काय त्यांच्या मनात आलं आणि डायरेक्ट तसं ते केलं असं नाही तर त्याचा संबंध युनोसोबत आहे आणि पुन्हा केंद्र सरकारसोबत आहे आणि म्हणून इथं तो प्रश्न आपल्याला राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की जागतिक कौशल्य दिन पंधरा जुलै जे आपण साजरा करतो त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान भारतामध्ये जे राबवलं आहे त्याच्यावरही प्रश्न आहे म्हणजे एकाच गोष्टीवर दोन प्रश्न विचारलेले आहेत आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एकोणीसशे एकोणीसची स्थापना आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर समजा या विषयाचा नीट अभ्यास करायचा असेल तर संबंधित घटकाशी रिलेट करणारं मंत्रालय जे आहे तर ते नीट अभ्यास जर आपला झाला तर संबंधित तुम्हाला पूर्ण प्रश्न त्याच्यामधून कवर होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे राष्ट्रीय कार्यस्थान स्थळावरील न्यूनतम वेतन म्हणजे आपण ज्या आपल्याकडे समान काम समान वेतन किंवा मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्याच्यावर परीक्षेला आहे कारण कामगाराशी रिलेटेड असल्यामुळं तिथं तो प्रश्न पाहायला मिळतो आणि नंतर रेगे समिती जी आहे कामगार अन्वेषण समिती म्हणून एकोणीसशे सेहेचाळीसची तर त्या रेगे समितीवर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात टॉप टू वॉटम सगळ्याच गोष्टी आपल्याला संबंधित उपघटकाशी रिलेटेड माहीत असणं अपेक्षित आहे विकलांगाच्या संदर्भामध्ये ज्यांना आपण आता दिव्यांग म्हणतोय अलीकड तर आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीचं परीक्षेला विचारलेलं आहे दशक विचारलेलं आहे त्या ठिकाणी ब्याऐंशी ते एक्कावन्न आणि आर्टिकल एक्केचाळीस भारतीय राज्यघटनेचं ते पण विचारलेलं आहे आणि न्या, नॅशनल ट्रस्ट ॲक्ट तीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवचा तो कायदा तो विचारलेला आपल्याला दिसतो पुन्हा लोकांचं पुनर्वसन हा जो घटक आहे ज्याच्यावर परीक्षेला पाच प्रश्न विचारलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आपत्ती परिणाम जे आहे किंवा आपत्तीचा काय परिणाम होते जसं की आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर लातूरचा भूकंप हा फार मोठी नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रामध्ये होता आणि अलीकडे आपल्याला आपल्याकडे मावळचं जे काही पुनर्वसन आहे हे ज्वलंत उदा उधार, उदाहरण पाहायला मिळतं स्थलांतरणामुळं होणारे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये द इंटरनॅशनल जे काही संस्था असतील त्या संस्था विचारल्यात युरोपियन युनियन जे आहे तर ते काम करत असतं रेडक्रॉस आहे युनो आहे तर ह्या सगळ्या संस्था पुनर्वसनाशी रिलेटेड काम करत असल्यामुळं त्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचा त्याच्यामध्ये दोन हजार तेराला सुधारणा झालेली आहे हे प्रश्न विचारण्यामागचं डायरेक्ट कनेक्शन हे मावळ पुनर्वसनासोबतच लागते म्हणून हा प्रश्न इथं विचारलेला आहे आणि विस्थापनाची जी संकल्पना एक प्रश्न संकल्पनेवर विचारलेला आपल्याला दिसतो संस्था ज्या आहेत तर याच्यामध्येच लोक म्हणजे पुनर्वसनाच्या संदर्भातली लोकसंस्था ज्या आहेत म्हणजे संस्था म्हणून आपण त्याला आपत्ती स सज्जता व्यवस्थापन जे आहेत हैदराबादची आपली भारतीय संस्था तर त्याच्यावर एकोणीसशे ऐंशीची संस्था तिथं त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे आणि आता इथे स सेकंड नंबरला सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारलेले आहेत संघटना तर तिथे सत्तावीस प्रश्न कुठल्या कुठल्या संस्था विचारल्यात एक नजर याच्यावर मारू आपण एन सी आर टी जी संस्था आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे इत्यंभूत डिटेल संस्था माहिती नीती आयोगावर प्रश्न आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग याच्यावर प्रश्न आहे राज्यमुक्त विद्यापीठ आहे कुठे आहे कुठे नाही याच्यावर प्रश्न आहे भारतीय विज्ञान संस्था याच्यावर प्रश्न आहे युनोची निर्मिती कशी झाली वगैरे त्याच्या काही स्टेजेस द्या दिलेल्या आहेत ते त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे ओबीसी आयोग गेल्या वर्षी याच्यावर प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं की ओबीसी आयोगाला गेल्या वर्षी तीनशे चाळीसनुसार घटनेच्या जे घटनात्मक दर्जा दिलेला आहे तर त्या घटनात्मक दर्जा दिल्यामुळं परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे कारण तत्पूर्वी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल झालेला नव्हता म्हणून तिथं तो प्रश्न विचारला आहे वन प्रश्न विचारला आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट जे आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे राष्ट्रीय प्रमाणन मंडळ त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे निवडणूक आयोग आता तर निवडणुकीचं वारा आहे निवडणूक गेल्या वर्षीपासूनच सुरू झालेलं आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे पुन्हा नॅशनल ह्युमन राईट कमिशनवर शंभर टक्के दोन प्रश्न फिक्स आहेत शंभर टक्के दोन प्रश्न नॅशनल ह्युमन राईट कमिशनवर आहेत एक प्रश्न आपल्याला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगावर ठरलेला आहे म्हणजे या दोन कमिशनवर तीन प्रश्न फिक्स आहेत सार्कवर प्रश्न आहे हेल्पेज इंडियावर प्रश्न आलेला आहे जी हेल्पेज इंडिया नावाची संस्था आहे त्याच्यावर प्रश्न आहे युरोपियन युनियनवर खास दरवर्षी एक प्रश्न पाहायला मिळतो आहे कारण युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिटचा संबंध थोडा आपल्याला लावता येतो आणि चर्चेमध्ये खूप जास्त असल्यामुळं तिथे प्रश्न विचारला जातो आहे पुन्हा सांगितलं तुम्हाला राष्ट्रकुलवर प्रश्न आहे पुन्हा आपल्याला ॲपेकवर प्रश्न विचारला आहे आणि अली आवर जंग राष्ट्रीय संस्था आता ही संस्था कुठं पाहायला मिळतच नाही कुठल्या संदर्भ पुस्तकामध्ये याला तुम्हाला डायरेक्ट गुगल करावं लागेल तुम्हाला हे भेटून जाईल त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे युनेस्कोवर प्रश परीक्षेला प्रश्न आहे पुन्हा डब्ल्यू एच ओवर परीक्षेला प्रश्न आहे राष्ट्रीय ज्ञान आयोगावर पुन्हा एक प्रश्न आहे पुन्हा नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावर एक प्रश्न गेल्या वर्षी विचारला आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की आता यू जी सी खूप स साऱ्या बदल शिक्षणाच्या संदर्भामध्ये करत आहे आणि म्हणून तिथे तो रिलेट करणारा प्रश्न असल्यामुळं तिथे तो, तो प्रश्न आहे आणि शेवटचा जो प्रश्न मानवी हक्कामध्ये आपल्याला विचारला जा, जातो जात तो, तो, तो ग्रा ग्राहक संरक्षणाच्या संदर्भात तिथं पाच प्रश्न आहेत त्याच्या सेवाच्या संदर्भात सेवा म्हणजे काय तर ते, ते संज्ञेवर एक प्रश्न आहे आणि ग्राहक संरक्षण परिषद विचारलेली आहे आणि पुन्हा राष्ट्रीय ग्राहक आयोग जो आहे तर त्याच्यावर प्रश्न आहे आणि कायद्यावर दोन प्रश्न आहेत कलम सतरा ब आणि कलम सत्तावीस याच्यावर दोन प्रश्न आहेत तर हे आपला ग्राहक संरक्षणाच्या संबंधित हे अशा पद्धतीचे गेल्या वर्षी काही प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात तर हे अशा पद्धतीनं आपलं अभ्यासक्रम प्लस जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा असा आहे की आपल्याकडे या दोनही घटकांचा अभ्यास करत असताना दीडशेपैकी आपल्याला एकशे दहा प्लस कसं जाता येईल तर याच्यासाठी ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणी आपल्याला मानव संसाधन विकासामध्ये सगळ्यात जास्त वेटेज जास असलेले दोन घटक आहेत एक मानव आणि शिक्षण इथं याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर सत्तावीस प्रश्न होतात आणि मानवी हक्काचा जर विचार तुम्ही या ठिकाणी केलात तर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विकास या घटकावर चौतीस आणि नंतर तुम्हाला संघटनेवर सत्तावीस आणि नंतर कल्याण या घटकावर अठरा प्रश्न विचारले जातात आता आपण या सगळ्या घटकांचं जर विश्लेषण केलं म्हणजे मानव संसाधन विकासातली पाच पैकी फक्त दोनच घटक जर आपण घेतलीत तर आपल्याला सत्तावीस प्रश्न पाहायला मिळतात हे जे प्रश्न आहेत हे आपले एच आर डीचे जे काही उपघटक आहेत त्याच्यावरचे आणि याच आरच्या संदर्भामध्ये आपण जर इकडे चौतीस आणि सत् सत्तावीस आणि पुन्हा या ठिकाणी अठरा या एवढ्याच चारच गोष्टींचं जर आपण समजा कॅल्क्युलेशन जर केलं तर एक साधारणत इथे याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलात तर हे एकोणनव्वद आपलं सॉरी एकोणऐंशी होते आणि एकोणऐंशीमध्ये तुम्ही सात जर मिसळलात तर या ठिकाणी तुम्हाला हे सहा आणि एक आठ आणि दोन अकरा बरोबर कॅल्क्युलेशन बरोबर आहे ओके तर एक साधारणतः तुम्ही सहज एवढ्या प्रश्नांपर्यंत सहज पोहोचू शकता सहज पोहोचू शकता सहज तर त्याच्यामुळं सगळ्यात आधी तुम्ही हा अभ्यासक्रम करत असताना फोकस करत असताना मानवी हक्कामध्ये फक्त विकास कल्याण आणि संघटना या तीन घटकावर जर तुम्ही फोकस केलात तर तुम्हाला जवळपास एकोणऐंशी प्रश्नांपर्यंत जाता येते आणि मध्ये तुम्हाला हे सत्तावीस जर आपण प्लस केले एकोणऐंशी प्लस सत्तावीस तर हे एवढं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला शंभर प्लस सहज जाता येते शंभर प्लस सहज जाता येते शंभर प्लस सहज जाता येते तर त्याच्यामुळं मला वाटतं की तुम्ही कुठलाही संदर्भ पुस्तक वाचत असताना पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत न वाचता तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित घटकातील कुठल्या घटकाला किती वेटेज द्यायचं हे ठरवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे हे ठरवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे म्हणजे साधारणतः याचं टोटल कॅल्क्युलेशन जरी आपण या ठिकाणी केलं तर शहाण्णव प्लस वगैरे आपण आरामात सहज जातो आणि बाकीचं जा जे काही उरलेले घटक असतील ते आपण याच्यामध्ये ग्रहित धरलेले नाहीत ते सगळ्या घटकांमध्ये आपल्याला जर समजा पन्नास टक्के जरी प्रश्न मिळालेत आपले आलेत बरोबर तरी ते सगळे प्रश्न आपले बोनस असणार आहेत आणि तुम्हाला दीडशेपैकी एकशे दहा प्लस जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तर मित्रांनो ह्या संदर्भामध्ये या तिसऱ्या पेपरचा आपण आज अभ्यासक्रमाने प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहिले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगून आम्हाला कळवा आणि आमचं यू जी डी सी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आम्ही आजपासून या ठिकाणी या एच आर डी असेल पॉलिटी असेल मराठी असेल किंवा राज्यसेवा मुख्य उप म्हणजे जे, जे काही पूर्व असतील मुख्य असतील किंवा पी एस आयचे कायदे असतील या सगळ्याच परीक्षांचे प्रत्येक कायद्यानुसार घटकानुसार उपघटकानुसार स्पेशल व्हिडिओज आम्ही आजपासून टाकणार आहोत आणि आम्ही अपेक्षा ठेवतो की तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ चांगला वाटला असेल कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करून आम्हाला कळवा की जेणेकरून आम्हाला ते व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू